सर्वसामान्यांसाठी लोकल बाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे। आज उच्च न्यायालयात या संदर्भात सुनावणी होणार असून या सुनावणीमध्ये सर्वसामान्यांसाठी लोकल बाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे। दरम्यान या संदर्भात राज्य सरकारने आपला सावध पवित्रा कायम ठेवला आहे। सर्वसामान्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत आज उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या वेळी भूमिका स्पष्ट केली जाणार असं महाधिवक्त्यांनी गेल्या आठवड्यात सांगितलं असलं तरी लगेचच रेल्वे सुरू करण्याबाबत सरकार पातळीवर विचार नसल्याचे समजते। मुंबईकर गेल्या अनेक दिवसांपासून लोकल सर्व प्रवाशांसाठी खुली होईल याची वाट पाहत आहेत, मात्र या संदर्भामध्ये राज्य सरकारने सावध पवित्रा घेतला असून चेन्नई पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। चेन्नई पॅटर्ननुसार मुंबईमध्ये केवळ महिलांनाच या लोकलचा प्रवास करता येणार आहे तर पुरुषांना रात्री 10 नंतर आणि सकाळी 7 पूर्वी प्रवास करता येईल। गर्दीच्या वेळा टाळून पुरुषांना प्रवास करण्याची संधी देण्यात येणार आहे अशा पद्धतीची प्राथमिक माहिती आहे। या संदर्भात आज उच्च न्यायालयात सुनावणी होईल, त्यानंतरच स्पष्टता येईल।